दिनांक 15 डिसेंबर 2023 रोजी एक व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला. त्या व्हिडिओचे पडसाद विधानसभेत उमटले. त्या व्हिडिओत ठाकरे गटाचा एक पदाधिकारी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा शार्प शूटर सलीम कुत्तासोबत पार्टी करताना दिसला. त्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाने दिनांक 18 डिसेंबर 2023 रोजी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर सलीम कुत्ता आणि ठाकरे गटाविरोधात घोषणाबाजी केली. पण आता चक्क 2-3 महिन्यानंतर हे प्रकरण पुन्हा प्रकाशझोतात आलं आहे, ज्यामुळे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी नितेश राणे यांनी केली आहे. त्यामुळे संजय राऊतांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणार का, याआधी देशद्रोहाचा गुन्हा संजय राऊतांवर दाखल झाला होता का, आणि नेमकं नितेश राणेंनी राऊतांवर काय आरोप केले आहेत, या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेऱ्यावर आहेत अविनाश सूर्यवंशी. मुळात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा शार्प शूटर सलीम कुत्तासोबत पार्टी करताना ठाकरे गटाचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि ह्यानंतर सुधाकर बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे आधी सलीम कुत्ता आणि त्यांच्यासह पार्टीत असणारे सुधाकर बडगुजर कोण आहेत हे जाणून घेऊ. 1993 साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य संशयितांपैकी मोहम्मद सलीम शेख उर्फ सलीम कुत्ता हा एक आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा शार्प शूटर म्हणून त्याला ओळखलं जायचं. त्याचबरोबर साखळी बॉम्बस्फोटचा मास्टर माइंड टायगर मेमन याच्याशी देखील त्याचे संबंध होते. सलीम हा मूळचा उत्तर प्रदेशातील नजीबाबाद येथील कलहेडी गावातील रहिवाशी होता, पण अंडरवर्ल्डशी जोडला गेल्यानं त्यानं मुंबईतच आपलं बस्तान बसवलं होतं. कुत्र्याप्रमाणे गुरगुरण्याची सवय असल्याने गुन्हेगारी क्षेत्रात त्याला सलीम कुत्ता या नावानं ओळखलं जायचं. त्याच्यावर दहशतवादी स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसंच याच सलीम कुत्तावर शिवसेना भवनाबाहेर बॉम्बस्फोट केल्याचाही आरोप आहे. त्यानंतर सुधाकर बडगुजर कोण आहेत हे जाणून घेऊ. सुधाकर बडगुजर हे 2007 मध्ये सिडकोतून पहिल्यांदा महापालिका निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आले. नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. ते संजय राऊतांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. या संबंधांमुळे आजवर त्यांना पक्षासह महापालिकेत अनेक महत्वाच्या पदांवर संधी मिळाली असल्याचंही सांगितलं जातं. सध्या ते ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख आहेत. तसंच मध्यंतरी झालेल्या शिवसेनेच्या फुटीनंतरही स्थानिक पातळीवरील पदाधिकारी शिंदे गटात जाण्यामागे बडगुजर यांची कार्यपद्धती कारणीभूत असल्याचा आक्षेप आहे. त्यातच आता बडगुजर यांच्यावर सलीम कुत्तासोबत डान्स पार्टी केल्याचे गंभीर आरोप नितेश राणेंनी केले, ज्यानंतर बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यात बडगुजर यांची चौकशी करत असताना त्यांचे गॉडफादर असलेल्या संजय राऊतांचीही चौकशी झाली पाहिजे, त्यांच्यावरही देशद्रोहाचा खटला चालवण्यात यावा, दाऊद इब्राहिमचा जवळचा हस्तक असलेल्या सलीम कुत्तासोबत यांचे संबंध असल्याचं सिद्ध झालं आहे. यावरून स्पष्ट होतं की संजय राऊत देशद्रोही आहेत, त्यामुळे त्यांची देखील चौकशी व्हायला हवी अशी मागणी नितेश राणेंनी केली आहे. मात्र या प्रकरणी सलीम कुत्ता याची 1998 मध्येच रुग्णालयात हत्या झाली होती असा दावा काँग्रेसचे जालन्याचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी केला. त्यांच्या दाव्यानुसार रोहित वर्मा, बाळू ठाकरे आणि संतोष शेट्टी यांनी ही हत्या केली. हे छोटा राजांचे हस्तक आहेत. तरी सलीमच्या हत्येची साक्ष कोर्टात त्याच्या 3 बायकांनी दिली असल्याचंही गोरंट्याल यांनी सांगितलं. तसंच ठाकरे गटाचे माजी जिल्हा प्रमुख दत्ता गायकवाड यांनी देखील कुत्ताचा मृत्यू झाला असल्याचं म्हटलं आहे. मात्र काही मीडिया रिपोर्टनुसार पोलिसांच्या मते आमदार कैलास गोरंट्याल यांना कुणीतरी चुकीची माहिती दिली आहे. 1998 मध्ये जो व्यक्ती मारला गेला होता त्याचं नाव सलीम कुर्ला असं होतं. तो देखील मुंबई बॉम्ब ब्लास्टचा आरोपी होता. सलीम कुर्ला हा एजंट म्हणून काम करत असे. त्यानेच बॉम्बस्फोटातील आरोपींचे खोटे पासपोर्ट तयार केले होते. मात्र छोटा राजांच्या गँगने सलीम कुर्ला या एजंटला 1998 ला ठार केलं. तरी सलीम कुत्ता जिवंत आहे. सध्या तो येरवाडा जेलमध्ये आहे अशी माहिती काही वृत्तसंस्थांकडून दिली जात आहे. परंतु विशेष म्हणजे संजय राऊतांवर याआधीही देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी झाली आहे. दिनांक 12 डिसेंबर रोजी संजय राऊतांवर दैनिकातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी यवतमाळ जिल्ह्याचे समन्वयक नितीन भुताडा यांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला होता, ज्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार देशद्रोहाचा गुन्हा मागे घेण्यात आला. त्याआधीही डिसेंबर 2020 ला
पंतप्रधानांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल आमदार अतुल भातकळकर यांनी देखील राऊतांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती. मुळात देशद्रोहाचा गुन्हा सरकारविरोधात असंतोष निर्माण करण्याचा किंवा त्या असंतोषाला उत्तेजन देण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधात UAPA अंतर्गत दाखल केला जाऊ शकतो. तरी सुधाकर बडगुजर यांचा गॉडफादर कोण आहे, त्या सलीम गुप्ता प्रकरणात संजय राऊतांची काही भूमिका होती का, हे चौकशी अंती कळेलच. पण जर तसं काही पुरावे राऊतांविरोधात सापडले तरच त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊ शकतो, अन्यथा नाही. पण या प्रकरणात नितेश राणे यांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची केलेली मागणी पाहता या प्रकरणाचा गांभीर्यानं तपास केला जाईल हे निश्चित. तरी तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी MyMTBच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा. धन्यवाद.